मी मंदिरातच जायचं म्हणतोय आणि बळाचा वापर करून जर पोलीस मला रोखणार असतील तर ठीक आहे, उभ्या महाराष्ट्राला कळेल की शूद्रांची हालत काय आहे। मला काय त्यांच्याबरोबर वाद घालायचा नाही, कारण का ते राज्य सरकारचे गुलाम आहेत। जर पोलिसांनी बळ वापरून आम्हाला जाऊच दिलं नाही तर आम्ही शूद्र आहोत, आम्हाला मंदिरात जाण्यापासूनच रोखलं जात आहे। हे सगळं महाराष्ट्राच्या समोर येईल। दर्शन घेऊ, महंत भेटले तर महंतांना विचारू आणि मर्यादा पुरुषोत्तमाला विनंती करू की जाती धर्माच्या ज्या काही मर्यादा घालून ठेवलेल्या आहेत त्या मर्यादा तोडा आणि एकदा हा वर्णाश्रम या महाराष्ट्राने या देशाच्या भूमीवरनं नाहीसा करा। सनातनांनी ज्या वर्णाश्रमाची हे आणलं आहे समाजामध्ये, त्याच्यामधनं समाजामध्ये वर्षानुवर्ष युगानुयुग धर्मभेद जातीभेद वर्णभेद होतोय, तो वर्णभेद आणि जातीभेद नष्ट करावा यासाठी अनेकांनी अनेक वर्ष युगानुयुग लढाई दिली। मी नेहमी सांगतो की या सनातन्यांचा त्रास बुद्धांना झाला, त्या सनातन्यांचा त्रास महावीर जैनांना झाला, त्यांनी बंड केलं, जैन धर्म स्थापन केला। बसवेश्वरांना त्रास झाला, त्यांनी लिंगायत एक वाट धरली लिंगायत समाजाची। चक्रधर स्वामींना त्रास झाला, त्यांनी महानुभव पंत स्थापन केला। ज्ञानेश्वर माऊलींच्या आई वडिलांना त्रास दिला, त्यांनी आत्महत्या केली। ज्ञानेश्वर माऊलींना त्रास दिला, संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम, सावतामाळी, गोरा कुंभार, चोखा मेळा अशी महाराष्ट्रातली जेवढी संत परंपरा आहे ही सनातनांच्या विद्रोहात उभी राहिली। विद्रोह केला तुकारामांनी, तर प्रचंड मोठ्या ताकदीने विद्रोह केला। त्यांचे काय हाल झाले, कसे झाले हे सगळ्या समाजाला माहिती आहे। जेव्हा शिवाजीराजेंचा राज्याभिषेक झाला तेव्हा वाद इथनंच सुरू झाला। शिवाजी महाराजांना सांगण्यात आलं की तुम्ही शूद्र आहात, तुम्हाला राज्याभिषेक करण्याचा अधिकारच नाही। हे प्रकरण उभ्या महाराष्ट्राला उभ्या जगाला माहिती आहे। संभाजी महाराजांच्या मृत्यूलाही कारणीभूत हीच लोक ठरली, कारण का संभाजी महाराजांनी काही जणांना ज्यांनी त्यांच्याशी गद्दारी केली होती त्यांना हत्तीच्या पायाशी दिलं होतं आणि त्यामुळे संभाजी महाराजांना एका अरे गप बसा यार एका वर्गाचा प्रचंड विरोध होत होता आणि त्यांनीच औरंगजेबाशी हातमिळवणी करून गद्दारी केली आणि संगमेश्वरला संभाजी महाराज आहेत असं दाखवून संगमेश्वरला ना तिथे पकडलं आणि त्यांनी बहादूरगडावर आणलं। बहादूरगडावरती त्यांचे डोळे काढण्यात आले आणि नंतर तुळापूरला नेऊन त्यांचे तुकडे तुकडे करण्यात आले। हळूहळू काळ पुढे जात होता, साधारण 1750 नंतर जातीयवाद टोकाला गेला आणि इथल्या शोषित वर्गाला समाजातनं जवळजवळ बाहेर जावं लागलं। पण त्या काळानंतर 1827 साली म्हणजे त्या काळातच फुलेंचा जन्म झाला। फुलेंनी भूमिका घेतली आणि फुलेंची भूमिका ही भारतातल्या स्त्रियांना दिशा देणारी भूमिका ठरली। त्यांनी पहिल्यांदा एक शाळा उघडली, त्यांनी सांगितलं एक महिला शिकली तर घर शिकेल। त्यांनी सांगितलं एका अविद्येने आपल्या उभ्या बहुजन समाजाचा सत्यानाश झाला। त्यांनी शाळा स्थापन केली आणि शाळा स्थापन केल्यानंतर स्वतःच्या बायकोला शिक्षिका म्हणून पुढे केलं। त्यांच्या बायकोला प्रचंड म्हणजे त्यांच्या तिच्यावर शेण फेकण्यात आलं, तिला दगड मारण्यात आली, शाहू महाराजांना दगड मारण्यात आली, शाहू महाराजांवरती शेण फेकण्यात आलं। पण ते एकही पाऊल मागे गेले नाहीत, त्यांनी आपला जो मानसिकता होती आपला जो निश्चय होता तो पुढे नेला। तो एकच माणूस होता ज्यांनी पहिल्यांदा बहुजनांचं साहित्य जागतिक स्तरावर नेलं। त्यांचा अभ्यास इतका होता की गुलामगिरी हे पुस्तक लिहिताना त्यांनी अमेरिकेत असलेलं वर्णद्वेष त्याच्यावरती प्रस्तावना लिहिली। म्हणजे किती अभ्यासू लोक होती ही। त्यांच्या भाषेवरती विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी टीका केली की हे कसे बोलतात, पाणी म्हणतात। तेव्हा त्यांनी सांगितलं की माझं अंतःकरण बघा, माझं व्याकरण बघू नका। त्यांनाही त्रास दिला, ते काय आर्थिकदृष्ट्या मागे असलेले नव्हते। राजकीय पुढाऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसते, मंदिरात जाणार आहात का? हे बघा, जर शूद्र म्हणून हे सनातनी सरकार मला पोलिसांचा वापर करून मंदिरात जाऊ देणार नसतील तर चांगलंच आहे, मग समाजाला अजून व्यवस्थित कळेल की आता राज्य कोणाच्या हातात आहे। मी मंदिरातच जायचं म्हणतोय
आणि बळाचा वापर करून जर पोलीस मला रोखणार असतील तर ठीक आहे, उभ्या महाराष्ट्राला कळेल की शूद्रांची हालत काय आहे, कारण का सनातनी व्यवस्थेमध्ये मी शूद्र आहे, पोलिसांनी शूद्राला रोखावं, मला काय त्यांच्याबरोबर वाद घालायचा नाही, कारण का ते राज्य सरकारचे गुलाम आहेत, राज्य सरकार कुठल्या विचाराने काम करत आहे हे महत्त्वाचं आहे. मी शांतपणाने मी पोलिसांनाही सांगितलं आमच्यातले दोन चार जणांना घ्या, गाडीत बसवा, मंदिरात घेऊन जा, आम्ही मंदिरात दर्शन घेऊन परत येऊ, जर पोलिसांनी बळ वापरून आम्हाला जाऊच दिलं नाही तर आम्ही शूद्र आहोत, आम्हाला मंदिरात जाण्यापासूनच रोखलं जात आहे, हे सगळं महाराष्ट्राच्या समोर येईल. आणि आम्ही काय, आम्ही समाजाला उघडपणाने काय घडतं आहे सांगतोय की कसा हा वर्णाश्रमाची निर्मिती करतायत परत, आणि हे छत्रपतींच्या गादीबरोबर घडलेलं आहे. संयोगीता राणी ह्या एक तिथे उभ्या होत्या त्यांच्याबरोबर झालं ही गोष्ट वेगळी, पण शेवटी संयोगीता राणीपेक्षा महाराजांचं महाराजांची गादी महत्त्वाची आहे, त्या गादीचा अपमान झाला आहे आणि तो महाराष्ट्र सहन करणार. एकीकडे छत्रपती याचं कारण हे अस्वस्थता पसरवत आहेत, हे लोकांच्या मनामध्ये गोंधळ घालत आहेत. एक व्यवस्थित आखलेला प्लॅन आहे की समाज व्यवस्था महाराष्ट्राचं वातावरण गडूळ करायचं आणि ह्याचा राजकीय फायदा मिळतो का बघायचा. उद्या रथाचा उत्सव आहे आणि रथाच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा जो वाद उफळून आलाय नाशिककरांचा, असं मी तुम्हाला नाशिककरांना प्रामाणिकपणाने सांगतो की इथे एकही घोषणा होणार नाही, कोणाविरुद्धही कोणी बोलणार नाही. आणि उगच मी नाशिककरच आहे, मी या नाशिकमध्ये छोटा लहानपणी वाढलो आहे, बिटको टॉकीजला राहायचो, माझं आजोळ हे गुरांच्या दवाखान्याच्या मागच्या चाळीमध्ये होतं, माझे खूप दिवस नाशिकात गेले, त्यामुळे नाशिक भूमीवरती माझं मनापासून प्रेम आहे. तेव्हा उद्याच्या रथयात्रेच्या शुभेच्छा देतो देखील देतो, पण नाशिककरांना विनंती देखील करतो की नाशिक हे भारतातलं अतिशय मोठं स्थान आहे धर्माच्या दृष्टीने, पंचवटी असो, गोदावरी नदीचा काठ असो, हा एक मोठी स्थानं आहे, तर ह्या स्थानातच ही जी वर्णाश्रमाची निर्मिती आहे ती कायमची बाजूला करावी. आणि जसं संविधानाने सगळ्यांना एक ठरवलं तसं धर्माने देखील आता सगळ्यांना ह्या ब्रह्मवृंदाने ठरवावं की आता वेदोक्त नको, प्राणोक्त नको, सगळ्यांना वेदोक्त लागू करा. आपापवाद संपला. एकीकडे छत्रपती दुरुस्ती केली होती तिथे पायाशी ठेवणं योग्य नाही, त्या संदर्भात मी बोललो ना की माझ्यातनं चूक झाली, मी असं म्हणायला नको होतं की संविधान जे आमच्या डोक्यावर आहे तोच आमचा आधार आहे, आमच्या जगण्यातला मर्म संविधान आहे, आम्ही जगू शकतो कारण का आम्ही संविधानानं आम्हाला आधार दिला आहे. नाही तर ह्या व्यवस्थेमध्ये ज्या व्यवस्थेमध्ये महाराजांच्या गादीला सन्मान मिळत नाही तिथे आम्ही तर कोण. महाराष्ट्रात ज्या गादीला देवत्व प्राप्त आहे, ज्या गादीपुढे उभा महाराष्ट्र नतमस्तक होतो आणि ज्यांना शाहूंच्या विचारांचा पगडा आहे त्यांना जर असं वागवलं जात असेल, त्याच काळाराम मंदिरामध्ये जिथे 2 मार्च 1930 रोजी दर मंदिर प्रवेश करून सगळ्यांना मंदिरं उघडी करा अशी भूमिका घेणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांचं काळाराम मंदिराशी नातं आहे, आणि तरीच तिथलेच महंत हा प्रकार करीत असतील तर ते जाणून बुजून करत आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. पण हा जो काही प्रकार आहे हा जुना आहे, असा जुना 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 आहे का नवीन ह्याच्यावर जाऊ नका, ते घडतंय ना तिथे, मग जर घडत असेल तर त्याला कधी ना कधी विरोध होणार. हे बघा माझं एकच विनंती असेल सगळ्यांना, आम्ही काय तिथे गोंधळ झाला जाणार नाही, तिथे काही घोषणा होणार नाही, आम्ही शांतपणाने हे समाजाला समजवण्यासाठी आलो आहे की महाराष्ट्रात आणि भारतात नेमकं चालू काय आहे. अचानक सनातन धर्म की जय ह्या घोषणा कशा काय सुरू झाल्या, ह्याच्यामध्ये काहीतरी प्लॅन असेल ना. आजपर्यंत मी कधीच महाराष्ट्रामध्ये सनातन धर्म की जय ही घोषणा ऐकली नव्हती. मग हे काय झालं अचानक, सनातन धर्म कुठनं आला आणि अचानक हे प्रकरण समोर येतं, हे कुठेतरी एक प्लॅन स्ट्रॅटेजी आहे. आणि माझं समस्त बहुजन आणि मराठा समाजाला आव्हान आहे की शिका, जे डॉक्टर जे शाहू महाराजांनी सांगितलं आहे ते आपल्या डोक्यात घ्या, आपण कुठेच नाही आहोत. जर सनातन धर्माची स्थापना यांना करायची असेल तर लक्षात ठेवा सनातन धर्मामध्ये दोनच वर्ण अस्तित्वात आहे, एक ब्राह्मण आणि दुसरा शूद्र. आणि तुम्हाला अजूनही सांगतो की पुरोगामित्व हे जर समजवलं असेल कोणी कोणाला तर ते ब्राह्मणांनीच समजवलं. राजाराम शास्त्री भागवत यांनीच शाहू महाराजांना सांगितलं की तो जो समोरचा ब्राह्मण जे मंत्र म्हणतोय ते तुम्हाला लागू नाही आहे.
महाराष्ट्राचं पुरोगमित्व हे ब्राह्मण ब्रह्मवृंदामध्ये पण जिवंत राहिलं याला हे मी नाकारू शकत नाही. पण काही टक्का जो आहे तो आजही विचित्र वेगळा वागतो आणि त्याच्यामधनंच समाजामध्ये दुही निर्माण होतो.